झाली पाहिजे, माझ्या आसनोली गावचा युवा आता वाघ झाला पाहिजे आणि पुन्हा एकदा सिद्धगडला जाग आली पाहिजे, द्यारे अशी घोषणा। आज खऱ्या अर्थाने तो आनंदाचा क्षण निहाळण्यासाठी आपण या ठिकाणी आलेला आहात। हुतात्मा वीरभाई कोतवाल स्मारक समितीच्या आयोजनाने आज पुतळ्याचा अनावरण सोहळा आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी पार पडतोय। का स्थापन करावे पुतले, का उभे करावे स्मारक, अहो अशी गरज तरी काय या स्मारकांची उभी करण्याची, नाही केलं तर काय होणार आहे, आज स्मारक उभी करण्याची गरज काय सांगू का? एक छोटीशी गोष्ट सांगतो आणि पुढे जातो, अगदी दोनच मिनिटे दिले। एक तलाव होता, तलावाच्या काठावर झाड होतं, त्या झाडावर एक कबूतर राहत होता आणि मुंगी राहत होती। कबूतर आणि मुंगी दोघांचा सुख समाधानाचा संसार चालला होता। ज्याच्या वेळेस कबूतराला काही अडी अडचणी आल्या तर तो मुंगीला सांगायचा आणि मुंगीचं काही अडलं की मुंगी त्या कबूतराला सांगायची। दोघेही जीवभावाचे मित्र होते, कधी कोणाला काही अडी अडचणी आल्या की दोघेही एकमेकाला मदत करायची। एकदा काय झालं माहितीये का, सोसाट्याचा वारा आला आणि मुंगी त्या झाडावरून पाण्यामध्ये खाली पडली। तलावामध्ये पाणी होतं आणि त्या पाण्यामध्ये मुंगी तडफडू लागली आणि ती मुंगी हातापाय पडून विनवणी करू लागली, ए कबूतरा ए दादा मला वाचव, दादा मला वाचव, माझा जीव जाईल मला वाचव। परंतु कबूतर फक्त त्या मुंगीकडे पाहतच बसला, कबूतर त्या मुंगीला वाचवण्यासाठी जात नव्हता। एरवी काय व्हायचं माहितीये का, मुंगी जर पाण्यामध्ये पडली तर कबूतर झाडाचा पान तोडायचा, पाण्यामध्ये टाकायचा, मुंगी त्या पाण्यावर चढायची, पण कडेला जायचा आणि मुंगीचा जीव वाचायचा। आता मात्र मुंगी त्या पाण्यामध्ये पडलेली आहे आणि कबूतर फक्त त्या मुंगीकडे पाहतच बसतोय। मुंगी त्या कबूतराला, कबूतर त्या मुंगीला वाचवण्यासाठी गेला नाही आणि मुंगी ती तडफडून तडफडून त्या ठिकाणी गतप्राण झाली। इतक्यात त्या तलावाच्या काठावर एक पारधी आला, पारध्याच्या हातामध्ये बंदूक होती, कबूतर झाडावर बसलेला होता, पारध्याच्या हातामध्ये बंदूक होता, पारध्याने बंदुकीचा नेम धरला, बरोबर कबूतराच्या दिशेने आणि बंदुकीचा चाप ओढला, गळा गोळी निघाली आणि त्या निघालेल्या गोळीने कबूतराचा वेध घेतला। कबूतर तडफडत तडफडत त्या तलावामध्ये पडला, मुंगीचाही जीव गेला, कबूतराचाही जीव गेला। एरवी काय व्हायचं, एरवी जर मुंगी पाण्यामध्ये पडली की कबूतर झाडाचा पान तोडायचा, मुंगी त्या पाण्यावर चढायची आणि कबूतर मुंगीचा जीव वाचायचा। आणि मग जेव्हा पारधी शिकारी आला की ती मुंगी त्या कबूतरात त्या पारध्याच्या पायाला चावायची आणि मग त्या कबूतराचाही जीव वाचायचा। आता मात्र दोघांचाही जीव गेला होता आणि तो झाड मात्र असह्य वेदनेनं साऱ्या गोष्टी पाहत होता। आज तुमच्या आमच्या समाजाची अवस्था ही झाली आहे, आज तुमच्या आमची अवस्था ही झालेली आहे। आम्ही नाही जात कोणासाठी धावून, आम्ही आमच्यामध्ये परोपकाराची भावना आज राहिली नाही। अरे तो नाभिक समाजाचा तो त्याचा तो बघून घेईल, हा कुणबी समाजाचा तो त्या कुणबी समाजाचा बघून घेईल, तो आगरी समाजाचा तो त्या आगरी समाजाचा बघून घेईल। आम्ही एकमेकाच्या मदतीसाठी धावून जात नाही, कारण परोपकाराची भावना आमच्यामध्ये राहिली नाही। ती परोपकाराची भावना आमच्यामध्ये येण्यासाठी या अशा स्मारकांची गरज आहे, कारण स्मारकांच्या माध्यमातून मिळत असते प्रेरणा आणि नवनिर्मितीची धारणा। ती धारणा तुमच्या आमच्या अंतकरणामध्ये साठवायची आहे, ती धारणा तुमच्या आमच्या नवा समाज निर्माण करण्यासाठी ती धारणा उपयोगामध्ये आणायची आहे। यासाठी स्मारकांची निर्मिती केली जाते, यासाठी स्मारकांची उभारणी केली जाते। आताच महाराजांनी या ठिकाणी सांगितलं की स्मारकांचं संवर्धन झालं पाहिजे, स्मारकांचं संगोपन झालं पाहिजे, त्यांची जोपासना झाली पाहिजे, त्यांचं जतन झालं पाहिजे। ती जतन करण्याचं काम तुम्हा आम्हाला करायचंय। या ठिकाणी भरतदादाचं मी खूप धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो, कारण भरतदादाने हा अतिशय स्तुत्याचा उपक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। स्मारक समितीच्या माध्यमातून या ठिकाणी स्मारकाचं अनावरण केलेलं आहे। या ठिकाणी वीरभाई कोतवालांनी जे कार्य केलं ते कार्य सांगत असताना छत्रपती शिवाजी राजांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवला, छत्रपती शिवाजी राजांच्या कार्याचा वसा आणि वारसा वीरभाई कोतवालांनी आपल्या अंतकरणामध्ये साठवला, छत्रपती शिवाजी राजांचं एकमेव कार्य आपल्या अंतकरणामध्ये साठवलं आणि तो एकमेव काम होतं, एकमेव केलेलं कार्य होतं। छत्रपती शिवाजी राजांनी स्वराज्य उभं करण्यासाठी एक कावा, एक कूटनीतीचा वापर केला होता, ती कूटनीती होती गनिमी कावा। आणि याच गनिमी काव्याचा वापर वीरभाई कोतवालांनी केला जेव्हा इंग्रजांनी या ठिकाणी इंग्रजांची जी संपर्क यंत्रणा होती, टेलिफोन यंत्रणा होती, वीज यंत्रणा होती, तीच यंत्रणा पहिल्यांदा तोडायची, पहिल्यांदा इंग्रजांचा असलेला संपर्क तोडायचा। कारण जोपर्यंत त्यांचा संपर्क तोडता येत नाही तोपर्यंत आपल्याला इंग्रजांना या ठिकाणी पकडून लावता येणार नाही। हे कार्य महनीय कार्य, जे कार्य छत्रपती शिवाजी राजांचं कार्य वीरभाई कोतवालांनी अंगीकारलं हो तेच कार्य आज तुम्हा आम्हाला अंगीकारायचंय। आणि नवसमाजाची उभारणी करायचे, नवसमाजाची उभारणी करत असताना आपल्या यश या ठिकाणी आपल्याला येईलच, या ठिकाणी वाही देतोय। आणि आमचा वारकरी तत्वज्ञान विद्यापीठ वीरभाई कोतवाल स्मारक समिती असनोली आपल्या सदैव सोबत राहील अशी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो। धन्यवाद, धन्यवाद शिवाजी साहेब।